वैष्णवी डिजिटल प्रभातमध्ये तुमचं स्वागत. अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे लाचखोरीच्या जाळ्यात अडकल्याने अहमदनगर महानगरपालिकेचा कारभार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्यावर सोपविण्यात आला. परंतु अहमदनगरचे नवीन आयुक्त कोण याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत असतानाच नगर विकास विभागाने पत्र काढत अमरावतीचे आयुक्त देवीदास पवार यांची अहमदनगरच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु 24 तासात हे आदेश रद्द करत अहमदनगरच्या आयुक्तपदी यशवंतराव डांगे यांची नियुक्ती करण्यात आली. यशवंतराव डांगे हे अहमदनगरचे अगोदर 2 वर्ष उपायुक्त होते. यशवंतराव डांगे यांना अहमदनगरचा चांगलाच अनुभव आहे. पाहूया काय म्हणतात नवनिर्वाचित आयुक्त यशवंतराव डांगे. नमस्कार, मी यशवंत डांगे. आज मी अहमदनगर महापालिकेचा आयुक्त तथा प्रशासक पदाचा कार्यभार घेतला. या शहरामध्ये मागील 2 वर्षापूर्वी मी उपायुक्त म्हणून काम केलेलं आहे आणि या शहराचा मला अनुभव आहे. सध्या सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे हे आमच्या सर्व ऑफिसचं संगणकीकरण करणे, प्रशासकीय गतिमंता आणणे, पाणीपुरवठ्याच्या योजना, ड्रेनेजची योजना पूर्ण करणे, रस्ते सुस्थितीत आणणे आणि नागरिकांना ज्या दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आहेत त्याचा दर्जा उंचावणे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता जी घटना घडली ते इंटरपर्सनल रिलेशनशिप मधून होतात या गोष्टी, भविष्यात होणार नाहीत असं काही. एक एक प्रश्नाचा अभ्यास करून त्यावरती प्रभावी उपाययोजना राबवण्यात येतील. उपलब्ध मनुष्यबळ, उपलब्ध आर्थिक स्रोत याचा विचार करून या सर्व गोष्टी निश्चितपणे हाताळण्यात येतील. शहराला एक स्वच्छ आणि सुंदर शहर बनवणे, प्रशासन गतिमान बनवणे, नागरिकांचा या महानगरपालिकेवरती विश्वास, आपलेपणाची भावना वृद्धिगत करणे यासाठी मी प्रयत्न करेन. नगर शहर तुमच्यासाठी लॉटरीच म्हणायची. अगोदर उपायुक्त, आता आयुक्त म्हणून शहरात आले, अगोदर देवीदास पवार यांची नियुक्ती झाली, नंतर 24 तासात आदेश रद्द करून तुमची नियुक्ती झाली, काय नाही नाही शासनाने माझी सक्षमता बघूनच तो निर्णय घेतलेला आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये आज माझी निवड झाली आणि मी आज या ठिकाणी जॉईन झालेलो. असं काही नसतं, सक्षमतेच्या निकषावर केली जाते ही ऑर्डर.